पुलिस थाना अंतर्गत नागपुर के बड़ा ताजबाग इलाके से एक महिला ने 13 और 14 साल की दो लड़कियों का अपहरण कर लिया था। इस घटना के सामने आने के बाद पुलिस ने जांच शुरू कर दी थी। इस मामले में सकरदरा पुलिस ने आरोपी सरगम खान को हिरासत में लेकर उसके खिलाफ अपहरण का मामला दर्ज कर लिया है। कामठी और उत्तर प्रदेश की दो लड़कियां उर्स के लिए अपने रिश्तेदारों के साथ बड़े ताजबाग में आई थी। बड़ा ताजबाग इलाके में श्रद्धालुओं के ठहरने के लिए मंडप बनाया गया था। 29 अगस्त को दो लड़कियां लापता हो गई। उनके परिजनों ने तलाशी ली लेकिन दोनों नहीं मिली। लड़कियों के परिजनों ने सकरदरा पुलिस में शिकायत दर्ज कराई। पुलिस द्वारा अपहरण का मामला दर्ज कर तलाश शुरू करने के बाद नागपुर में 14 साल की बच्ची मिली। पुलिस ने सरगम के मोबाइल की लोकेशन चेक की तो वो रायपुर में था। नागपुर पुलिस ने स्थानीय पुलिस की मदद से बुधवार को रायपुर से एक और लापता लड़की को हिरासत में लिया है। ताजुद्दीन बाबांचा 100वा उरुस असल्यामुळे पूर्ण भारतभरातून ताजबाग परिसरात मोठ्या संख्येने भाविक येत आहेत। त्याच्यापैकीच एक कुटुंब कामठी येथून आलेले होते। त्यांची 13 वर्षाची मुलगी सोबत होती। 29 तारखेला रात्री 9:30 वाजताच्या सुमारास ती त्यांच्या घरच्या लोकांसोबत त्यावेळेपर्यंत होती, नंतर दिसून आली नाही। त्यांनी रात्री इतरत्र शोधाशोध केले पण मिळाली नाही। इकडे कोणीतरी जवळपास असेल इतर नातेवाईकांच्या सोबत असं म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला याबाबतीत काही रिपोर्टिंग केली नाही। दुसऱ्या दिवशी 30 तारखेला आम्हाला दुपारी त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन सांगितले की आमची मुलगी हरवलेली आहे। तर 18 वर्षाच्या खाली जर मुलगी किंवा बालक लहान हरवलेला असेल तर आम्ही 363 प्रमाणे गुन्हा नोंद करतो। त्याप्रमाणे त्यांना एका महिलेचा संशय आला। एक ओरिसातील महिला त्यांच्या 4-5 दिवसापासून संपर्कात होती, तिथेच तिच्यावर ती पण दिसून येत नव्हती, त्यामुळे तिच्या त्यांना संशय आला। परंतु त्या महिलेचा फोन नंबर त्यांच्याकडे होता। त्या फोन नंबरला आम्ही ताबडतोब गुन्हा नोंद करत आणि ट्रेसिंगवर ठेवला नंबर, तर तो रायपूरच्या आसपास त्याचं लोकेशन दिसलं। ताबडतोब आम्ही रायपूर क्राईम ब्रँच रेल्वेची त्यांच्याशी संपर्क साधला। रायपूर कंट्रोल रूम, त्याच्यानंतर रेल्वेच्या संबंधित पुढच्या सर्व कंट्रोल रूमशी ताबडतोब कॉन्टॅक्ट करून त्या मुलींचं त्या महिलेचं लोकेशन आम्ही मोबाईलचं त्यांना शेअर केलं आणि मोठ्या प्रमाणावर सूत्र फिरवून ताबडतोब त्या महिलेला आणि तिच्यासोबत या मुलीला आम्ही त्यांच्या मदतीने छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या रेल्वेच्या क्राईम ब्रँचच्या मदतीने ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याच वेळेस आमची त्याच बरोबरीने टीम तिथे रवाना केली आणि टीमने त्या लहान मुलीला आणि तिच्यासोबतच्या महिलेला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं। या बाबतीत मुलगी सांगते आहे की ही महिला माझ्याशी 4 वर्षापासून परिचित आहे, माझी मैत्रीण आहे। ती महिला पण सांगत आहे की मी पण कामठीला पूर्वी राहत होते, आमच्या म्हणजे चांगली ओळख आहे आणि आईवडील मुलीला लहान मुलीला त्रास देतात म्हणून मी विचारला असता माझ्याबरोबर यायला तयार झाली म्हणून मी तिला घेऊन गेली, अशा प्रकारची ती कहाणी सांगत आहे। पण तरीसुद्धा आम्ही या गुन्ह्याचा सखोल आणि व्यवस्थित मुळापर्यंत तपास करावा या हेतूने याच्यात सेक्शन वाढ करून पुढे अधिक तपास करत आहोत। नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले।